यांनी श्री जन्माला अर्थ दिला अशा आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन. या कार्यक्रमाला हा जयंतीचा आणि पुण्यतिथीचा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, हा पहिल्यांदाच कार्यक्रम होत नाही. जेवढ्या जेवढ्या शासकीय जयंत्या पुण्यतिथी आहेत त्या जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. सावित्रीबाई फुले यांची समानता कोणी करू शकत नाही. आता आपल्याकडं गाडी आहे, घोडा आहे, पद आहे, पैसा आहे, सर्व काही आहे म्हणून आपण करतो, परंतु त्यांच्याकडं काही नव्हतं. किंबहुना त्यांना एवढा विरोध होता, असं असताना देखील त्यांनी एवढं काही केलं आपल्यासाठी आणि एवढे वर्ष झाल्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी बघा, महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी आपल्या मिसेसला म्हणजे सावित्रीबाईंना शिकवलं, मग हे ते बाकी त्यांनी शाळा सुरू केली महिलांसाठी. आज आपण त्यांचे गुणगाणे एवढे पण आपण मोठे नाही, कारण त्यांची कीर्ती, त्यांचं कर्तव्य, त्यांनी केलेले सर्व ज्या गोष्टी आहेत त्यावेळेला काय होत्या आणि आज काय होतं. आज काय होतं, आपण दिंडीला जाणारे लोक आहेत आणि मी विमानातनं बसतो आणि लगेच तिथं पोचतो, तर ते दिंडीला जाणारा माणसाचं महत्त्व जास्त असतं. जे आपण दिलेलं आता हे काय आहे, आता कसं पटकन आता इथं एक फोटो काढला, क्लिक केलं, एका सेकंदात जगात जातो. परंतु ज्या नवीन महिला भगिनी किंवा पुरुष म्हटल्याला त्यांना सांगू इच्छितो, मला फार शिकायचं होतं, मला शिकायचं फार होतं, परंतु मला शिक्षण घेता आलं नाही. मी जेव्हा 13 वर्षाचं होतो तेव्हा आम्ही बेलापूरला इथून 4 किलोमीटर पायी जायचो. त्यावेळेला ठरवलं होतं की देवाने पैसे दिले तर मी हायस्कूल उघडेल आणि मी ती उघडली. आज 2000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेता येतात आणि मी 10वी नापास म्हटलं तर मलाच नोकरी नाही, तर तिथे 100 लोकांना वर नोकऱ्या मी त्या ठिकाणी देऊ शकलो. हे कशामुळं, ही जी वडीलधारी माणसं, ही मोठी मोठी माणसं, या लोकांनी त्यांची परंपरा त्या ठिकाणी केलेली आहे.